आपले घरगुती दिवाळी बोलण्याच्या संदर्भात आपण आणला आहोत, त्यामुळे तुमच्या कुणी न आता दिवाळी बोनस काम कम कर 10,000 दिवाळी बोनस काम कम कर 10,000 दिवाळी बोनस योजना लागू काम कम कर मेडिकल योजना लागू काम कम कर घरकुल योजना काम कम कोण म्हणते देत नाही वंचित बहुजन जनरल कामगार उण्यांचा वंचित बहुजन जनरल कामगार उण्यांचा थांबरे कुठे फरक घेतला का पोलिसांची बहुजन म्हातारी जनरल ट्रान्सपोर्ट युनियन जिल्हाध्यक्ष संजय गुदगे आज सांगली येथे कामगार मंत्री माननीय सुरेश खाडेसाहेब यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं नियोजन केल्यामुळं आम्ही कोल्हापुरातून निघत असताना पोलीस प्रशासनाने अंकली नाक्यावर आम्हाला अडवून तिथं येण्याचा मजाक केला होता, पण DYSP साहेब यांच्या चर्चेनंतर आम्हाला डॉक्टर आंबेडकर स्टेडियम येथे एकत्र येण्यास त्यांनी परवानगी दिली। इथून आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊया असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला या प्रशासनाला म्हणायचं आहे की बांधकाम कामगारांना आणि गेले अनेक वर्ष दिवाळी बोनस मिळालेला नाही, मेडिक्लेम योजना जे बंद आहे ते बंद अजून चालू झालेले नाहीत, जे घरकुल योजना ज्यांनी सांगलीमध्ये चालू केलेल्या आहेत ते कोल्हापूरसह इतर राज्यामध्ये चालू करा असं आम्ही सातत्याने मागणी करतो आहे, पण हे प्रशासन डोळेझाक करत आहे। आज आम्ही इथे सांगलीमध्ये आलेलो आहोत, निवेदन देऊन शांततेने जात आहोत। या प्रशासनाला आम्ही जाहीर इशारा देतो, जर का या 8 दिवसामध्ये त्यांनी आमच्या मागण्या ज्या आम्ही मागण्या आम्ही निवेदन देत आहोत ते मागण्या जर मान्य नाही केल्या तर मंत्रालयामध्ये आम्ही जाहीर मोर्चा काढून त्याचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेत तर प्रशासन इथले जिल्हा प्रशासन व कामगार मंत्री व महाराष्ट्र शासन राहील असे मी जाहीर करतो।